वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण एक बातमी पाहिली वाशिम जिल्ह्यातली. वाशिम जिल्ह्यात भर रस्त्यामध्ये एक माकड जखमी अवस्थेत पडलं होतं आणि त्याच्या आसपास त्याच्या कळपातल्या सगळे माकडं आक्रोश करत होती. मानव आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष आपल्याला नवीन नाही, पण गेल्या काही दिवसांमध्ये रानगव्यांचा शहरांमधला वावर या बातम्या आपण जास्त बघतोय. रानगवे शहरात का येत आहेत हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. हाय, सुवर्ण मध्यमध्ये मी सुवर्णा धानोरकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत रानगव्यांविषयी. गेल्या काही वर्षांमध्ये रानगव्यांचा शहरातला वावर वाढला आहे. विशेषतः पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये रानगवे मोठ्या प्रमाणात येतात. तसं पुणे हे पश्चिम घाटात येतं आणि पश्चिम घाटामध्ये रानगव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. रानगव्यांची संख्यासुद्धा पश्चिम घाटामध्ये जास्त आहे. जरी दिसायला तो अवाढव्य असला तरीसुद्धा तो अत्यंत लाजाळू प्राणी आहे. कोथरूडमधली घटना तुम्हाला आठवत असेल. गेल्या वर्षी 9 डिसेंबरला कोथरूडमध्ये जो रानगवा आला, जवळपास 6 ते 7 तास त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला पकडलं, त्याच्यावर उपचार करण्यात आले, पण अखेर त्याचा मृत्यू झाला. यामागचं कारण काय? तर रानगव्यांचं वजन हे 700 ते 1000 किलोपर्यंत असतं आणि एवढ्या वजनासह एखाद्या प्राण्याने किंवा एखाद्या व्यक्तीने धावायचं म्हणजे तुम्ही कल्पना करा काय अवस्था होत असेल. रानगवा जेव्हा कोथरूडमध्ये शहरात आला तेव्हा सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, पण ज्यावेळेला कळलं की हा गाय किंवा म्हैस नाही, हा वेगळा प्राणी आहे, त्यावेळेला लोकांचं कुतूहल जागृत झालं आणि सगळेजण सेल्फी काढायला लागले, त्याच्या आसपास गर्दी व्हायला लागली. आणि ज्यावेळेला अशा वन्य प्राण्यांच्या आसपास गर्दी होते तेव्हा ते बिथरण्याची शक्यता जास्त असते. रानगव्याच्या बाबतीत तेच झालं. विशेषतः कोथरूडमध्ये जो रानगवा दिसला होता त्याच्या बाबतीत तेच झालं. तो बिथरला आणि त्यानंतर तो रस्ता दिसेल तिकडे धावायला लागला, भिंतीवर स्वतःला आपटून घ्यायला लागला. यात तो जखमीसुद्धा झाला आणि त्यानंतर धावून धावून तो प्रचंड थकला आणि त्यानंतर कदाचित त्याचं हृदय काम करणं जरा कमी झालं आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळेला अजस्त्र वजनाचा प्राणी धावतो त्यावेळेला त्याच्या हृदयावर ताण येतो आणि त्यामध्ये सुद्धा त्याचा मृत्यू होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात. बरं, रानगवा तसा लाजाळू प्राणी, त्यामुळे कोथरूडमधली घटना जर तुम्ही बघितली असेल तर या रानगव्यानं कुठल्याही व्यक्तीला जखमी केलं नाही, उलट तो स्वतःला जखमी करत होता. हा प्राणी लाजाळू असल्यामुळे तो चटकन कुणावर हल्ला करण्याची शक्यता कमी असते. बरं, रानगवे शहरात का येतात? तर नोव्हेंबर ते मार्च हा रानगव्यांचा ब्रिडिंगचा सीझन असतो. या काळामध्ये ज्यावेळेला म्हैस माजावर येते त्यावेळेला तिच्या वासानं रानगवे शहरात येण्याची शक्यता असते. त्या शहरांच्या आसपास जर म्हशी असतील तर त्या वासाने हे रानगवे शहरात येतात आणि मग अशा वेळेला आपलं सगळ्यांचं कुतूहल जागृत होतं, हा कुठला प्राणी शहरात आला, म्हणून आपण सेल्फी काढतो आणि त्याच्या मागे धावत असतो. आणि या सगळ्यामध्ये मग या अशा प्राण्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत असतात. सुदैवानं परवा सांगलीमध्ये ज्यावेळेला रानगवा आला तेव्हा यशस्वीरित्या त्याला पकडण्यात आलं आणि नैसर्गिक अधिवासात सोडणं शक्य झालं. पण ज्यावेळेला रानगवे असे शहरात येतात त्यावेळेला एक व्यक्ती म्हणून आपण काय करायला हवं हे आपल्याला माहीत नसतं किंवा माहीत नाही आहे. तर अशा वेळेला आपण सगळ्यात पहिलं काम करायचं तर त्या रानगव्यापासून किंवा त्या प्राण्यापासून सुरक्षित अंतरावर राहायचं, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायची. मान्य आहे ज्यावेळेला रानगवा येतो तेव्हा आपल्याला त्याच्यासोबत फोटो काढावासा वाटतो, पण या फोटो काढण्याच्या नादात गर्दी जमते आणि त्यांच्या जीवावर बेतते, त्यामुळे फोटो काढण्यापेक्षा आपण त्यांच्यापासून दूर राहणं जास्त आवश्यक असतं. मला सांगा, ज्यावेळेला वाघ किंवा बिबटे आपल्याला शहरात दिसतात आपण त्यांच्यासोबत फोटो काढतो का? नाही. तर हे वाघ आणि बिबटे आहेत, या भीतीपोटी आपण त्यांच्यापासून दूर राहतो. तोच विचार आपण रानगव्यांच्या बाबतीत केला तर मग कदाचित आपण त्यांच्यापासून दूर राहू आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात जाता यावं यासाठी म्हणून अग्निशमन दल असू देत, पोलीस असू देत किंवा वनविभाग तर तिथे असतंच, हे सगळेजण प्रयत्न करतील. खरं तर रानगवा जेव्हा कोथरूडमध्ये आला किंवा मग सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेले त्यावेळेला वनविभाग काय किंवा मग पोलीस काय किंवा अग्निशमन दल काय यांनासुद्धा यावेळेला आत्ता नेमकं काय करायला हवं हे पटकन कळलं नाही. कारण वाघ बिबटे ज्यावेळेला मानवी वस्तीत येतात त्यावेळेला काय करायला हवं याची आता
किंबहुना सवय झालेली आहे या सगळ्या तज्ज्ञांना. रानगवा शहरात आल्यानंतर त्यांना पटकन हुसकावून लावणं शक्य झालं नाही आणि म्हणून मग कोथरूडची घटना घडली. पण कोथरूडच्या घटनेतून सगळ्यांनाच कळून चुकलं की नेमकं काय करायला हवं. पण तरीही काही तज्ज्ञ असंही मत व्यक्त करतात की वन्य प्राणी ज्या वेळेला शहरात येतात किंवा मग बफर झोनमध्ये येतात, बफर झोनमध्ये खरं तर राहणाऱ्या नागरिकांना या बाबतीतलं ज्ञान असतं की ज्या वेळेला वन्य प्राणी आपल्या गावात किंवा बफर झोनमध्ये येतात तेव्हा आपण नेमकं काय करायला हवं. पण ज्या वेळेला शहरात येतात त्यावेळेला नेमकं काय करायला हवं, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण त्यांच्यापासून दूर राहायला हवं. त्यांना त्यांच्या पद्धतीनं शहरातून बाहेर जाण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत असतं, त्या प्रयत्नात आपण अडथळे आणायला नको. आणि आत्ता आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रानगवे हे गेल्या वर्षी ज्या वेळेला शहरात आले, कोथरूडमध्ये आले, तेव्हा डिसेंबरचा काळ, नोव्हेंबर ते मार्च या काळामध्ये रानगवे शहरात येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. खरं तर 20 वर्षापूर्वीसुद्धा पुण्यामध्ये रानगवा आला होता, पण तेव्हा मोबाईल किंवा सेल्फी काढणं किंवा सोशल मीडिया हा प्रकार फारसा नव्हता, त्यामुळे त्यावेळेला रानगव्याला एवढा त्रास झाला नाही जेवढा त्रास कोथरूडमधल्या किंवा सांगलीतल्या किंवा कोल्हापूरमधल्या रानगव्यांना झाला. रानगवे शहरात आले तर तो रानगवा आहे हे आपल्याला कसं कळतं, तर रानगवे ओळखण्याचं सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे त्यांचे पाय पांढरे असतात, गुडघ्याच्या खाली त्यांच्या पायांचा रंग पांढरा असतो. नर रानगवा हा जसजसा मोठा होत जातो तसतसं त्याचा रंग काळा होत जातो. रानगव्याची पिल्लं ही थोडीशी पिवळसर रंगाची असतात आणि मादी रानगवा तपकिरी रंगाचा असतो. आता रानगवे कसे ओळखायचं हे तर आपल्याला कळलेलं आहे. बरं, हा रानगवा शहरात आल्यानंतर त्यांनी शहरातून त्याच्या नैसर्गिक अधिवासात जावं यासाठी म्हणून आपण सगळ्यात आधी काय करायचं, तर वनविभागाला, पोलिसांना किंवा अग्निशमन दलाला याबाबतची माहिती द्यायची. तिथे गर्दी होणार नाही याची काळजी आपण स्वतः घ्यायची. आणि दुसरं एक महत्त्वाचं, वनविभागानं करण्यासारखं काय काम, तर यावर्षी पावसाळा मोठा काळ झाला, त्यानंतर हिवाळासुद्धा कडाक्याचा होण्याची शक्यता आहे. पुढच्या आणखी काही दिवसात थंडी कडाक्याची होऊ शकते. जर कडाक्याची थंडी पण पडली तर मग उन्हाळासुद्धा कडाक्याचा होईल. आणि जर उन्हाळा कडाक्याचा असणार असेल, कडक ऊन पडणार असेल, तर मग या काळामध्ये पाणवठे आटू शकतात. मग यासाठी म्हणून खरं तर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच वनविभागानं काम सुरू करणं आवश्यक आहे. जंगलांमध्ये वनविभागानं पाणी आटणार नाही किंवा मग पाणवठे मुबलक प्रमाणात या प्राण्यांसाठी तयार करणं आवश्यक आहे, तरच हे प्राणी जंगलातून मानवी वस्तीमध्ये येणार नाही. खरं तर हे प्राणी मानवी वस्तीत येतात हे म्हणणंच चुकीचं आहे. आपणच त्यांची जंगलं तोडून या ठिकाणी मानवी वस्ती वाढवलेली आहे. सध्या शहरांमध्ये वाढलेलं काँक्रिटीकरण यामुळे हे प्राणी आपल्या या काँक्रीटच्या जंगलात येतात आणि नैसर्गिक अधिवासात जाण्याच्या प्रयत्नामध्ये मग कधीकधी कोथरूडमधली घटना घडून जाते. हे प्राणी शहरात येणार नाही याची काळजी घ्यायची असेल तर जंगलांमध्ये त्यांच्यासाठी मुबलक खाद्य राहील याची काळजी वनविभागानं घ्यायला हवी. आणि जसे सर्पमित्र असतात तसंच वनमित्र तयार करण्याचं काम शहरांमध्ये सुद्धा वनविभागानं करायला हवं, जेणेकरून जी कोथरूडमध्ये घटना घडली तशी घडणार नाही किंवा वाशिम जिल्ह्यामध्ये जसा माकड्याचा मृत्यू झाला तसं घडणार नाही असं सध्याचा अभ्यास सांगतोय. सह्याद्रीची उंची म्हणजे